इयत्ता चौथी, विषय मराठी, 14 तळ्याचे पाणीचा स्वाध्याय आज अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, 14 तळ्याच्या पाण्याने कोणाला नवी शक्ती दिली? उत्तर, 14 तळ्याच्या पाण्याने मानवाला नवी शक्ती दिली. 2, 14 तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे कोणाची स्फूर्ती आहे? उत्तर, 14 तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची स्फूर्ती आहे. 3, 14 तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले? उत्तर, 14 तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले. 4, 14 तळ्याच्या पाण्याने काय जागे केले? उत्तर, 14 तळ्याच्या पाण्याने आत्मभान जागे केले. 5, 14 तळ्याच्या पाण्याने कोणाला नाकारले? उत्तर, 14 तळ्याच्या पाण्याने परंपरेला नाकारले. 2, कवितेच्या ओळी पूर्ण करा. 1, दिनांना टिंबटिंब. उत्तर आहे, दिनांना प्रेरित करायचे. 2, मानवतेला टिंबटिंब. उत्तर आहे, मानवतेला स्वीकारायचे. 3, अन्यायाविरुद्ध टिंबटिंब. उत्तर आहे, अन्यायाविरुद्ध लढायचे. 4, परंपरेला टिंबटिंब. उत्तर आहे, परंपरेला नाकारायचे. 5, आत्मभान टिंबटिंब. उत्तर आहे, आत्मभान जागे करायचे. 3, थोडक्यात उत्तरे लिहा. 1, अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री का म्हणतात? उत्तर, महाड येथील 14 तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले नव्हते, दलितांना त्यावर जाण्यास बंदी होती. हा मानवतेचा अपमान होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलितांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली, म्हणून अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री म्हणतात. 2, आत्मभान कशामुळे जागे होते? उत्तर, सामान्य माणसात ज्या वेळेस स्वत्वाची जाणीव जागी होते, मानव माणूस म्हणून ज्या वेळेस जपतो, तेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते आणि आत्मभान जागे होते. 4, जोड्या जुळवा. अगर, 1, भीमकाय. 2, मुक्यास. 3, दिनांना. 4, अन्यायविरोधी. 5, परंपरेला. भीमकाय जोडी आहे स्फूर्ती. 2, मुक्यास जोडी आहे वाणी. 3, दिनांना जोडी आहे प्रेरणा. 4, अन्यायविरोधी
जोडी आहे लढा. 5 परंपरेला जोडी आहे नकार. प्रश्न 5 पुढील शब्दांचा उपयोग तुमच्या वाक्यात करा. एक स्फूर्ती. उत्तर वाक्य आहे सोहमला थोर माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती मिळते. दोन दिन. उत्तर वाक्य आहे दिन दुबळ्यांना मदत करावी. तीन मानवता. वाक्य आहे घडलेल्या प्रसंगात मानवतेचे दर्शन घडते. चार शक्ती. उत्तर वाक्य आहे राधाने पूर्ण शक्तीने ओझे उचलले. 5 दिन. उत्तर वाक्य आहे 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे.